बाल्कनीतील बागेची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन भाग सहा। माझ्या रूपक साने या चॅनलवर या आधीचे भाग आपण अवश्य पहा। आजच्या भागात आपण कुंड्यांची खुरपणी कधी करावी, रिपोर्टिंग कधी करावं आणि ते का आवश्यक आहे याबद्दल पाहूया। एकतर आपण खुरपणी का करतो असा आपल्या स्वतःला प्रश्न विचारायचा। आपण दोन कारणांसाठी खुरपणी करतो, एक म्हणजे त्याच्यामध्ये उगवलेलं गवत काढण्यासाठी आणि त्याचबरोबर ती जी माती आहे ती माती हलवली की आपोआप खालपर्यंत हवा जात असते। काही वेळेला पाणी जाऊन किंवा मुळांच्या हालचालीमुळं ज्या सगळ्या आपल्या बारीक ज्या नळ्या असतात मातीमधल्या त्या सगळ्या ब्लॉक होतात आणि त्या मोकळ्या व्हाव्यात, त्या मुळांना हवा मिळावी हा फार महत्त्वाचा विषय आहे। म्हणून एक पहिलं पाणी दिलं आणि दुसरं पाणी दिलं तर या दोनच्या मधलं जे अंतर आहे ते त्याच्यासाठी ठेवायचं। आणि तिसरं मगाशी जे मी म्हटलं की पाणी केव्हा द्यायचं तर त्याला भेगा पडल्यानंतर पाणी द्यायचं, याचा अर्थ असा आहे की त्याच्यामधून हवा जी आहे ते मुळांपर्यंत जाते आणि मग त्याच्यानंतर पाणी द्यायचं। आता याच्यासाठी करत असताना काय करायला पाहिजे तर कुंड्यांमध्ये येणारी जी गवतं आहे त्या गवतांचा नीट विचार करायचा। एकतर शक्यतो कुंड्यांमधली जी गवतं आहेत ती गवतं बाहेर काढून टाकायची नाहीत, तर ती फक्त खुरप्याने हलवायची, मुळासकट उपटायची आणि मुळं वर आणि हिरवं खाली अशा पद्धतीने आपल्याच कुंडीमध्ये परत पसरून ठेवायची। याचा काय उपयोग? तर याचे दोन प्रकारचे उपयोग आहेत। एक तर जास्त उन्हाने आतलं जे पाणी उडून जाणार आहे ते उडून जात नाही। दुसरी गोष्ट अशी की त्या उन्हापासून मध्ये आच्छादन आल्यामुळे आतलं जे पाणी माती जी आहे ती माती गरम होत नाही, थंड राहते। आपोआपच तिथलं त्याच्या मुळाभोवतीचं जे हवामान आहे ते थंड राहतं आणि झाडाच्या वाढीला ते पोषक असतं। त्याचबरोबर गवत का टाकायची परत आतच? जे जमिनीतलं आहे ते जमिनीलाच देऊया ना, ते काही नुकसानकारक नसतं। जी काही बाज हवेमधून आलेली किंवा मातीमधून आलेलं जे बी आहे त्याचंच ते गवत होतं, तेच काढायचं, तेच उलटं टाकायचं, ते आपोआप मातीमधले जे काही जीवाणू आहेत त्यांनी कुचतं आणि ते त्याचं ते खत तयार करतं। त्यामुळे खतांची जी रिक्वायरमेंट आहे, खतांची जी गरज आहे ती पण आपोआप कमी होत असते। त्यामुळं खुरपणी आणि हे साधारणपणे गरजेप्रमाणे 10-12 दिवसांनी हे करावं। गुलाबाच्या बाबतीमध्ये मात्र जरा थोडंसं एक आणखीन एक ऑब्झर्वेशन घ्यायला पाहिजे की गुलाबामध्ये ज्या विशेषतः ज्या कडा आहेत कुंड्यांच्या त्या कडांच्या तिथली माती हलवायची, ती थोडी वर लावायची आणि खतं घालताना त्या कडांच्या बाजूला घालायची, म्हणजे मुळांचा विस्तार हा सविस्तर होतो। आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की ती त्याला कारण गुलाबासारख्या गोष्टीला दर 15 दिवसांनी किंवा कंटिन्युअसली आपल्याला फुलं पाहिजे असतात आणि ती मिळण्यासाठी म्हणून ह्याची गरज आहे। म्हणून हे हलवायचं, तिथे खतं घालायची, तेच गवत तिथेच आच्छादन करायचं, म्हणजे आपोआपच त्याची सगळी जी काही गरज आहे ती भागवली जाते। मगाशी आणखीन एक गोष्ट आपल्याला सांगायला लागेल। काही लोक असं सांगतात की एका केळीची सालं ही एका झाडाला ही पुरेशी असतात, विशेषतः गुलाबासारखं झाड किंवा जी आपल्याकडे बाकीची मोठी झाडं आहेत की जी आपल्याला साधारण 4-5 फुटापर्यंत आपण कुंडीत वाढवतो त्या झाडांसाठी हे प्रिन्सिपल बरोबर आहे। फक्त शक्यतो जशीच्या तशी साल टाकायची नाही, त्याचे 5-6 तुकडे करून टाकले तर जेवढं एक साधं सिम्पल प्रिन्सिपल आहे बायोलॉजीतलं की जेवढा सरफेस एरिया जास्त तेवढं त्याचं कुजण्याचं प्रमाण जास्त किंवा फास्ट, त्यामुळे हा हे विचार करून आपण ते टाकायचं। खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला त्याची गरज नाही। जेव्हा लहान झाडं असतात त्यावेळेला त्याची रिपॉटिंग करण्याची मुळीच आवश्यकता नाही, पण तुमच्याकडे खूप मोठी झाडं आहेत, म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही मोगऱ्याचं झाड लावलं आहे, 2-3 वर्ष झाली, त्याची जी खोडं आहेत ती चांगली जाड झालीत, तर अशा वेळेला रिपॉटिंगची गरज असते। किंवा गुलाबासारखं झाड आहे की आपल्याला चांगल्यापैकी हे मिळून गेलेलं आहे, फुलं मिळून गेलेली आहेत आणि त्याचं जे खोड आहे ते जरा जास्त जाड झालं आहे। किंवा सोनचाफ्यासारखं झाड आहे की एका कुंडीमध्ये तुम्ही 1000-1200 सुद्धा झाडं एका सीझनमध्ये घेऊ शकता, फुलं घेऊ शकता। आता ही जी फुलं घेण्यासाठी जी गरज आहे ती गरज असताना त्याच वेळेला जर आपण खाली जर त्याचं खोड बघितलं तर ते जाड व्हायला लागतं आणि हे जाड झाल्यानंतर जर त्याला भेगा पडायला लागल्या तर याचा अर्थ असा आहे की आता त्याच्यामधली जे काही आपण घातलेलं जे काही मटेरियल आहे, जे काही साहित्य घातलं आहे, खत असेल माती असेल,
तर ह्यातलं हे जरा थोडंसं संपृक्त झालं, यातला काही बदल करायला पाहिजे. मग आता हा जो बदल करायचा आहे, हा बदल कसा करायचा, तर दोन तीन प्रकारांनी हा करता येतो. जेव्हा झाडं फार मोठी झालेली नाही, त्यावेळेला वरची साधारणपणे 3-4 इंचामधली जी माती आहे, मातीचं जे मिक्सर आहे ते काढून टाकायचं आणि नवीन मातीचं मिक्सर घालायचं. हा एक प्रकार झाला. हा प्रकार करून आपण साधारणपणे 2-1 वर्षांपर्यंत विदाऊट रिपॉटिंग आपली झाडं आपण वाढवू शकतो. मग त्याच्यानंतर काय होतं, खूपच जेव्हा झाडं जास्त होतात त्यावेळेला काय घडतं, तर जी मुळं असतात ती मुळं आपण जे घातलेलं खत आहे किंवा जी माती आहे त्या मातीतलं जे अन्न शोषून घेतल्यामुळे तिथे त्यांच्या खाली काहीच राहत नाही आणि मग ती खूपच मुळांचा भार नुसता होतो. मग हे का ओळखायचं कसं, तर जे कुंड्यांमध्ये जे खाली जे भोकं असतात पाणी जाण्यासाठीची त्याच्यामधून मुळं बाहेर यायला लागतात आणि ती जर बाहेर यायला लागली तर आपल्या लक्षात येतं की आता जरा ह्याच्यात आग फारच गच्च झालेला आहे. आणि दुसरं म्हणजे फुलांच्यावर परिणाम होतो, लहान फुलं येणं कमी येणं हे सुरुवात होते. मग आपण रिपॉटिंगच्या ह्याला लागायचं. रिपॉटिंग करताना सावलीत रिपॉटिंग करायचं, उन्हामध्ये करायचं नाही. एक दुसरी गोष्ट, रिपॉटिंग करताना शक्यतो साधारणपणे एखाद दुसरा पाऊस येऊन गेल्यानंतर किंवा थंडी सुरुवात होताना या दोन वेळेला तुम्ही आपण रिपॉटिंग करू शकतो. आणि मग रिपॉटिंग करताना कात्री जवळ पाहिजे आणि त्याच्यामध्ये जी काळसर पडलेली ब्राउनिश झालेली जी मुळं आहेत ती मुळं काढून टाकायची. पांढरी मुळी कधीही काढायची नाही. पांढऱ्या मुळीला सर्वात जास्त महत्त्व आहे कारण त्या पांढऱ्या मुळीवरच त्या झाडाची वाढ आहे. आणि तुमच्या माहितीसाठी पांढऱ्या मुळीचं आयुष्य हे साधारणपणे 1.5 ते 2 महिन्यांच्या शिवाय जास्त नसतं. कित्येकदा काही जातीमध्ये ते कमी असतं, विशेषतः तंतुमय मुळं ज्याच्यामध्ये असतात त्याचं ते तिथे आयुष्य 15 दिवसाचं फक्त असतं. त्यामुळे ती जी पांढरी मुळं आहेत त्याला धक्का नाही लागता का. मग ब्राऊन झालेली मुळं कमी करावीत, काढावीत. खूप लांब वाढले असले तर ती छाटायला हरकत नाही. मग ते पुन्हा आपण कुंडीमध्ये ठेवताना मग पुन्हा मागचं जे मिक्सर केलेलं होतं त्याच पद्धतीने कुंडी पुन्हा भरायची. फक्त त्याच्यासाठीची वेळ आणि ऊन नसणं, सावलीमध्ये करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग पुन्हा परत पाणी तसंच देणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आमच्या या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कॉमेंट्स पाठवा आणि पुढच्या भागातले व्हिडिओ अवश्य पहा. धन्यवाद.